पोरांना सोडा म्हटलं तर बरीच मुलं पालक म्हटली बाई काही मुलं आजारी आहेत काही गावाला गेलीत म्हटलं होती तेवढे पोरांना आपण टोप्या घालून बालदिन साजरा करावा तेवढं एक पोरग म्हटलं बाई मला शिवला जायचं तर शिवला गेलं तिकडून दूर दिसला आणि एका मिनिटात आम्हाला काय समजलं नाही सर पोरांनी सांगितलं मी पोरं घेतले नाही बाहेर पळाली किती मुलं होती तरी 8-10 मुलं होती पण 4 मुलांना मी पटकन बाहेर फेकलं तर बाकीचे पालक आले ह्या दादाला आवाज दिला चव्हाण काकांना आवाज दिला क्षणात मला काही सुचलं नाही सगळं गेल्या 11:53 आम्हाला 101 ला कॉल मिळाला की मंगलमूर्ती नागरी सहकारी संस्था संभाजीनगर धनकोड या ठिकाणी अंगणवाडीमध्ये आग लागलेली तर आम्ही जवळचं जे आमचं स्टेशन आहे कातळचं स्टेशन आहे तिथली गाडी आम्ही पाठवली तिथे तर आमचे गाडीने पाहिल्याबरोबर त्यांनी कळवलं की आग मोठी आहे त्यांनी दोन गाड्या पाठवा अजून तर त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही अजून एक आमचे कोंडो अग्निशमन केंद्र आणि सेंट्रल फायरविड अशा दोन गाड्या एकत्रित पाठवल्या एकूण इथं 3 गाड्या आल्या होत्या आमच्या इथं तर कात्रीची गाडी आमची आधी आली त्यांनी फायर फायटिंग चालू केलं त्यांनी त्वरित आमची मदत आल्यामुळे इथं आम्ही आगीचं कंट्रोल केलं त्यामुळे पुढे जे होणार नुकसान आहे तो धोका टळला आणि कमी प्रमाणामध्ये नुकसान झालं जे काही ते बालवाडीमध्ये कपाट होते कपाट त्याच्यामध्ये त्यांच्या फायली वगैरे होत्या लहान मुलांची खेळणी होती इत्यादी वस्तू सगळं झालेलं त्यामध्ये ते का शॉर्ट सर्किटमुळे आग लागलावी असं आमचा अंदाज आहे असं मनुष्य नुकसान झालं नाही हे फार महत्वाचे दिवाळीच्या सुट्ट्या होत्या त्यामुळं शाळेमध्ये खूप मोठा अनर्थ टळला असं म्हटलं पाहिजे की बालवाडी चालू आहे 2-4 मुलं होती म्हणून निघाली बालदिनाच्या दिवशी आपण हा कळत न कळत शॉर्ट सर्किटमुळे झालेला ॲक्सिडेंट आहे याची पुढं दक्षता घेतली पाहिजे महानगरपालिकेनेसुद्धा घेतली पाहिजे दक्षता शासनाची बालवाडी आहे का कोणाची यापेक्षा बालवाडी याला महत्त्व दिलं पाहिजे
अशी आम्ही कमिशनरांना विनंती करू, सगळे आम्ही एकच आहोत. आग लागली तर त्याची झळ पोहोचली कुठेही आग लागली तरी ती जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्याची महानगरपालिकेने तिथं फायर फायटिंग बसवलं पाहिजे. नवीन रूलप्रमाणे तिथं फायर फायटिंग आता आम्ही बसू. तातडीची यंत्रणा आपल्याकडं गरजेची आहे आणि ती नक्की आम्ही करू, कारण आजूबाजूला मोठी वस्ती आहे, आग पसरली असती, मोठं काय असतं. अजून हा अपघात झालेला आहे आणि तो टळला आहे आता असं मला तरी वाटतं की आज की मुलांचं नशीब बदतर, आपल्या सगळ्यांचं नशीब बलत्तर म्हणून आपण आज काही हानी झालेली नाही. परत अशा घटना घडू नये मी अशी दक्षता एक आम्ही इथले कुठल्या प्रकारची दक्षता घेणार आहोत. पुन्हा जे जीर्ण झालेल्या वस्तू असतील जे ज्या आगीला लगेच सपोर्ट करते त्या आणि लाईटच्या वगैरे दक्षता घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी शॉक सर्किट होतं अशा ठिकाणी सगळी तपासणी करून नवीन त्याच्या वायरिंग वगैरे केले जातील. तातडीनं बालदिनाचं तातडीनं काय झालं इथं सुरक्षा रक्षकांनी आग लागल्या लगेच मला कळवलं आणि इथल्या नागरिकांनी कळवलं ते लगेच अग्निशामकला कळवलं. 5व्या ते 6व्या मिनिटाला अग्निशामक त्वरित तिथं आलं. झाले कुठली वास्तू महानगरपालिका त्याला मेंटेनन्स हा असतोच, ऑडिट व्हायला पाहिजे. त्याचं मेंटेनन्स करत नाही, 5 वर्षांनी 10 वर्ष झाल्यावर काय केलं पाहिजे, किंवा आपण चालवायला दिलं असेल तरी आपण काय करायला पाहिजे, कोणाला दक्षता घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे येतील. महापालिका आयुक्तांनी त्याची दक्षता घ्यावी, आजच्या यांनी लोकप्रतिनिधी तर घेतलीच पाहिजे. तिन्ही नगरसेवक मिळून एकत्रित आम्ही वार्डस्तरीय रक्कम त्वरित देणार आहे. जे काय पेंट झालं असेल, काचेचं काय तुटफूट झाली असेल आणि जे काय खेळणी असतील त्यांची ते आम्ही त्या त्वरित देण्यात येईल. म्हटलं खरं तर आपल्या फायर ब्रिगेडचं मनापासून आभार मानले पाहिजे की आग लागल्यानंतर 7व्या मिनिटाला ते उपस्थित आले, त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. पण ह्या पुढं कॉर्पोरेशननी ह्याची दक्षता घेतली पाहिजे की ह्या सगळ्या बिल्डिंग आता ही 2004ला हे बिल्डिंग झालेली म्हणजे हे आपलं क्रीडा संकुल झालेलं आहे, याचं प्रत्येकाचं ऑडिट करणं प्रत्येकाची गरज आहे. कारण वायर जे आहेत ते जीर्ण झालेले आहेत, त्यावेळेच्या वायर आता ज्या कार्डिओ वाढले त्याच्यानंतर अनेक इलेक्ट्रिक त्याच्यावरती चालू झालेले, पण त्यामुळं काय होतं की वायर गरम झाल्यानंतर ह्या सगळे प्रकार घडतात आणि त्याच्यात मध्ये दोन्ही कार्डिओ परत दरवाजे ह्या सगळ्यामुळं ते आग अजून जास्त पेटली गेली. आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या ज्या गाड्या येतात ह्या गाड्या शिरायला आगीच्या बंबाला जागा नाही. आमची मागणी होती की ही भिंत मागं सरकावा, दोन फूट सरकावा, 3 फूट सरकावा, पण सरकावा एक पायरी सरकावा फक्त. म्हणजे तुमची गाडी इथं उभी झाली, इकडं गाडी आली असते, आज आग इजवायला एवढ्या अडचणी झाल्या असत्या लोकांना, मोठ्या हे झालेलं आहे. संकुल चालवणारे पक्ष ती वायरच्या आहे, त्याच्यात क्रीडा संकुल चालवणाऱ्याचं तर नाही आहे काय त्याच्यात, की वायर जी आहे ती जीर्ण झालेली आहे, 2004ची आहे, आज किती 14 वर्ष झाले त्याला, तर 14 वर्षामध्ये वायर त्या गरम होतातच. कारण जर आपण 2 कार्डिओच्या हिशोबाने ती वायर आपण 3 पीचची करणं गरजेचं आहे, कारण 3 पीचची वायर केलं नाहीमुळे ती गरम होती. कारण त्याचं ऑडिट करणं फार, मी पहिलंच बोललो की ऑडिट करणं गरजेचं आहे. मागची मोटर जी होती सर माझ्या, आज मुलांना काय झालं असतं, तुला किती जुनी वायरिंग असल्यामुळे शॉर्ट सर्किट झाली. कोणाची मोटर होती? ह्याची कॉर्पोरेशनची, क्रीडा संकुलची. नशीब वाचली.